एका युवकासोबत लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या सिक्कीमच्या ब्युटिशियनचा संशयास्पद मृत्यू झालाय. युवतीच्या शरीरावर काच आणि चाकूनं वार केल्याच्या खुना आढळून आल्या असून पुढील तपास पोलीस करत आहेत. यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्युटिशियन प्रेमा लांबा तमंग मूळची सिक्कीमची राहणारी होती. ती भोपाळमध्ये एका युवकासोबत एक महिन्यापासून लिव्ह इनमध्ये राहत होती. तपासादरम्यान मृत युवतीच्या प्रियकरानं सांगितलं की शनिवारी रात्री दोघंही दारू प्यायले होते. या दरम्यान त्याला एका दुसऱ्या युवतीचा फोन आला होता. यावरून नशेत ती रागावली आणि मला मारहाण करू लागली होती. त्यानंतर तिनं घरातील वस्तूंचीही तोडफोड केली. मी फोनवर बोलत बोलत दुसऱ्या रूममध्ये गेलो आणि आतून कडी लावून घेतली. थोड्या वेळानं बाहेर येऊन पाहिलं तर तिने काच आणि चाकूने स्वतःवर वार करून घेतले होते. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.